एमपीएससी मुख्य परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. 29 आणि 30 जानेवारीला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या संदर्भात आयोगाने पत्रक जारी केलेलं आहे. नुकतच कोर्टाने 86 विद्यार्थ्यांना परीक्षेत सामावून घेण्याचे आदेश हे आयोगाला दिले होते. परीक्षेसाठी 86 जण नव्यानं बसणार आहेत, त्यामुळे उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका नव्यानं छापण्यासाठी कालावधी लागेल असं आयोगाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करणार असल्याचंही सांगण्यात आलंय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.